एकोणीस मार्च आहे पाच मार्गे मॉर्निंग आपण काय टू द पॉईंट जर आपण काय मुद्दे आहेत बघूया आपण कॅकची चर्चा आहे बेसिक जरी आपण सगळे मुद्दे बघायचं म्हटलं ना आज एकोणीस मार्चला सगळी चर्चा आले ते कॅग आहे आपगचं आर्टिकल एकशे अठ्ठेळीस आहे त्यातलं पहिलं जे आहे ना वन फोर्टी एट वन देअर शॅल बी कॅक अँड शॅल बी अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट आणि मध्ये सुप्रीम कोर्ट प्रमाण आहे का दोनमध्ये काय म्हणलेलं आहे दोनमध्ये थर्ड शेड्यूलचा उल्लेख आहे एकशे अठ्ठावीस दोन एकशे अठ्ठावीस तीनमध्ये सॅलरीची चर्चा आहे सेकंड शेड्यूलचा त्यात उल्लेख आहे एकशे अठ्ठावीस चार शॅल नॉट बी इलिजिबल फॉर फर्दर ऑफिस आता याच्यावर चिलिंग इफेक्ट नावाचं प्रिन्सिपल आहे बा मग त्या चिलिंग इफेक्टमध्ये एकशे अठ्ठावीस चारची चर्चा जी करताना जी आहे ते ऑडिटॅन्ड अकाउंटशी जोडलेलं आहे डिपार्टमेंटशी जोडलेलं आहे कॅक्चं पाच आणि सहा जे आहे ते मी त्याचे सॅलरी आणि हे सहा जे आहे त्याचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सिस जे आहे कॅगची कायम तुलना करताना कॅग हे पी एस सीशी जोडलेलं आहे बाबा पब्लिक अकाउंट कमिट पब्लिक अकाउंट कमिटीचं काय अंडरस्टँडिंग आहे पब्लिक अकाउंट कमिटी जी आहे ती मुख्यतः आपल्याला काय म्हणता येईल बा एकोणीसशे एकवीस म्हणजे यावेळी दोन हजार एकवीस आहे त्यामुळे पी एस सीच्या आपण वेगळे चर्चाच करूया फ्रेंड फिलॉसॉफर का कर काही त्याला म्हटलं जातं बा त्यामुळं कॅग आणि याची रिलेशन कशी आहे त्याच्यावर पण काही पण काही ना काहीतरी यावर्षी तो प्रश्न असायला पाहिजे हे नक्की आहे बा कॅग आणि पी एस सी कारण पी एस सीला शंभर वर्ष झालेले आहेत पी एस सीची रचना तुम्हाला म्हणजे आता आपण थोडक्यात बघितले समजा पंधरा आणि सात असतात त्याचे मेंबर जे आहेत पंधरा मेंबर लोकसभेचे सात मेंबर राज्यसभेचे पी ए पी एस सीच्या पब्लिक अकाउंट कमिटीच्या सगळ्या धारणा ज्या आहेत त्या कोणत्या प्रकारच्या डॉमिनंटली काम करणारे सुरुवात एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं निर्माण झालेली जी आहे ते कॅकडं आपण परत चाललो के कॅकच्या के वासुदेव नारायण युनियन ऑफ इंडिया नव्वदची केस गाजलेली जी आहे ते आणि एकोणीस एकशे एकोणपन्नास आर्टिकल जर आपण म्हणलं काय ड्युटीज अँड पॉवर्स ऑफ कॅक आता कॅकबद्दल काय म्हणतो तर कॅग हे कॅग नाही आहे तर ते सी अँड एजी आहे म्हणजे एजीस जास्त आहे का कॅकच्याबद्दलची कॅग रिपोर्ट कसा टेबल करायचा याच्याविषयीचे पण प्रीचे क्वेश्चन्स तुम्ही बघितले तर ते त्याच्या रिलेटेड विचारले जाऊ शकतात जे आहे ते अकाउंट आणि जे एकशे एक्कावन्न ऑडिट रिपोर्ट काय प्रकारचा आलेला आहे तेव्हा एकशे अठ्ठावीस ते एकशे एक्कावन्न हे कॅक्स आहे पण कॅगवर फ्रिक्वेंटली तुम्ही जी एसमध्ये बघितले मेन्समध्ये तर कायम क्वेश्चन विचारलेले आहेत कॅक्सच्याबद्दलची चर्चा ही सतत येत राहणार आणि त्याच्याविषयीच आपलं मुखोद्गत असायला पाहिजे अशा एरियामधले इलेक्शन कमिशन जसं आहे इन्स्टिट्यूशन ज्याच्यामध्ये तसं कॅगचं पण ऑफिस आहे का याच्यावर चांगला कंट्रोल घ्यायला पाहिजे एकोणीसशे एकाहत्तरच्या कायद्याने ते निर्माण झालेलं आहे का दोन हजार बारामध्ये होते का आडवाणींनी लालकृष्ण आडवाणी सूचना केलेली होती की त्याचं नेमणुकीच्या पद्धतीमध्ये काय बदल करता येऊ शकतात जे आहे त्याच्या पद पद्धती जी आहे ते आणि त्याच्यावर कशा प्रकारचा विचार झालेला आहे त्यामुळं कॅगच्या लिमिटेशन्स कॅगला काय काय प्रकारे गाईड करू शकतं पी एस सी आणि याचे रिलेशन याच्या अनुषंगानं आपण बेसिक त्याचं आज बेसिक थोडी चर्चा आपण केली रामसेतूची चर्चा आहे पहा रामायणाची कोणती व्हर्जन्स पाहता येतील लिटरेचर म्हणून ते इपी काय मग इपीकचं काय इपी काय कॅरेक्टर सांगितलेलं आहे राजशेखरानं महाकाव्याची काही वैशिष्ट्य सांगितले ते एपिक ज्याला म्हणलेलं आहे महाकाव्य मग त्या एपिकचं काही सर्ग प्रतिसर्ग किंवा त्याच्यात कुठले शब्द समजा आहे तर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्याविषयी समजा तुम्ही जाणून घेतलं की जे आपल्याला फ्रीमध्ये अदरवाईज विचार किंवा इंटरव्ह्यूला विचारलं जे विद्यार्थी तयार करतात म्हणून जे आहे किंवा दुसरी बातमी जी आहे ती रशियाची आहे ॲपा अमेरिकेतील राजदूत माघारी रशिया आणि रशियाच्याबद्दल जे आहे हर शृंगलांची सेक्रेटरी फॉरेन सेक्रेटरी सतरा अठरा फेब्रुवारी मॉस्कोला व्हिजिट होते मग या निमित्तानं तुम्ही नुसतं रशिया जरी बारकायनं मग काहीतरी एक थीम ठरवून घेतली ज्या चेंजिंग ह्याच्या आतल्या बातम्या आहेत बदलणाऱ्या त्याच्यामध्ये मात्र जसं हे आहे चीनचं किती आहे दहा हजार दोनशे एकसष्ट डॉलर जी डी पी जे म्हटलेलं आहे आपण पर पर्सन त्याचं उत्पन्न जे आहे म्हणजे पर कॅपिटा इन्कम जे आहे तर तो किती आहे त्याचा इन्कमाचा जर चर्चा केली तर अकरा पाचशे पंच्याऐंशी हे रशियाचं आहे डॉलर्समध्ये भारताचं दोन हजार नव्याण्णवच आहे मग कमी आहे पहा आणि ए पासष्ट हजारच्यावर आहे त्यामुळे इन्कमच्या सुद्धा काही खरं नाही आहे ते रशिया दोन नंबरला अमेरिका मग चीन आणि मग भारत जे आहे ते आणि त्यामुळं मग त्याच्याकडं पाहता आपल्या इन्व्हेस्टमेंट कुठल्या असतील भारताच्यामधल्या रशियाकडं आपण कसं बघायला पाहिजे त्यातला बाय आणि मल्टी लॅट्रलिझम दोन्हीकडं कसं आपण पाहणार पण इंडो रशिया रिलेशन जे बो आहे ना बोबोलो नावाच्या अभ्यासकांनी किंवा अनेक त्याच्यावर जे लिहिलेलं आहे ते काय प्रकारचं आहे की ही रिलेशन्स एकाहत्तरच्या ट्रिटीपासून कशी बदलत गेले त्याचा एक आपल्याला अंदाज याला बॅकग्राऊंडर आपण म्हणतो तो बॅकग्राऊंडर करून ठेवायला पाहिजे मराठवाडा आणि विदर्भ आता मराठवाडा विदर्भ गारपिटीच्याबद्दल पण आपण कॉन्स्टिट्युशनल समजा म्हण बघायचं म्हटलं तर आर्टिकल तीनशे एकाहत्तरमध्ये महाराष्ट्र गुजरात याच्याबद्दलचं जे आहे त्यात तिन्ही शौचा संज्ञा जे विदर्भ मराठवाडा सौराष्ट्र आणि कच्छ यांचा स्वतंत्र विकास कसा करायला मग तीनशे एकाहत्तर आहे नागालँडबद्दल नागालँडवर तुम्हाला तेरामध्येच काहीतरी प्रश्न विचारून झालेला जो आहे तो मान्सून पूर्व मान्सून ज्याला म्हणलेलं आहे मग मान्सूनच्याबद्दल जर बघितलं दोन लोकं वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला चर्चा करतात हिप्पॅलस हे, हे नाव त्याशी जोडलं समजा हिप्पॅलसनं कोण प्लिनी आपल्याला सांगतो हिप्पॅलसनं ते बघितलेलं होतं का आणि पेरीप्लसनं सांगितलं रेड सीपासून येण्याचे मार्ग जे आहेत ते मान्सून म्हणणं सोपे होतात का रेड सी आणि तो सगळा मार्ग जो आहे तो पेरिप्लस ऑफ युरेथरीन सी अनामिक त्याचा लेखक असावा ग्रीक सेलर जो आहे तो आणि प्लिंडी द एल्डरचं नॅचरलिस्ट आपल्याला आपल्या एनस आर डीमध्ये पण दिलेलं जे आहे ते त्यामुळं हि मान्सूनच्या निमित्तानं हिप पॅलेसची चर्चा तुम्ही बघितली की त्याच्याबद्दल काय काय म्हणजे समजा उत्तराखंडमधले वादग्रस्त आत्ताचे विधान आहेत पण त्यानिमित्तानं तुम्ही बेसिक एकदा बघून घेतलं त्याचं देवभूमी म्हटलेलं आहे का सत्यमयुजय त्यांचे वाक्य आहे का घोषवाक्य आहे का पॉप्युलेशन किती आहे एक कोटीपेक्षा जास्त आहे का बाभर आणि तराई रिजन ज्याला म्हणले ते लोकल ग्रासवरून त्या हिमालयाच्या रिजनमध्ये कुठं त्या आलेलं जे आहे गढवाली कुमो त्याची भाषा नंदादेवी आणि त्याचे पीक जे म्हणले जिम कार्बेट नॅशनल पार्क ऋषिकेश हरिद्वार बाकीचं पण डेटा त्याचा त्यानिमित्तानं गोळा केला त्याच्याबद्दलचं अंडरस्टँडिंग वाढवलं कसं स्टेट फॉर्म झालं होतं त्याच्याबद्दलची चर्चा जी आहे किंवा बांगलादेशमध्ये आलेली आहे की त्या याच्यामध्ये एका गावामध्ये हत्या झालेली आहे मग ते पॉप्युलेशन किती आहे एकूण हिंदू पॉप्युलेशन किती आहे बांग्लादेशची ज्योग्रॉफी आपण कसं समजू शकणार वंग किंगडम म्हणलेलं होतं का त्याला किंवा त्या पुंढरा आहे आपल्या ॲन्शन्ट याच्यामध्ये बघितलं समादत रिजन आहे का आत्ताचा तो जो आहे तो मग बांगलादेश जो आहे तो समाट ज्याला म्हणलेला आहे एस एम ए टी एटी त्याच्याशी जोडलेला आहे का शमसुद्दीन इला इलाय शाह होता पहा तेराशे बेचाळीस त्यानं किंगडम ऑफ बांगला शब्द पहिल्यांदा वापरला होता का म्हणजे क्रॉनॉलॉजी बांगलादेश आणि मग ईस्ट आणि वेस्ट जे आहे म्हटलं त्यामुळे बांगला कसा समजून घ्यायचा टका हे त्याचं युनिट आहे मग एक टका जुन्या याच्यात आपण बघितले सल्तनतच्या काळामध्ये आणि मग टका टकाचं बेसिक आहे त्यामुळे आज आपण असं बेसिक बघायचं म्हटलं सगळं जसं शेरशाचा होतं सतगाव म्हटलेलं सोनारगावपासून पेशावरपर्यंत मग तो ग्रँड ट्रक रोड याच्यातनं कुठं जात होता त्याच्याविषयीची पण चर्चा करत आहे रुपया शेरशानं नेमलेला जो होता आणि मग हा टका जो आहे पन्नास आणि अठ्ठावीस जित जितल हे त्याचं कॉईन जे आहे ते म्हणजे काहीतरी एक थीम त्याच्यामध्ये तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तर मग तुम्हाला काही सापडतील गोष्टी अदरवाइज ते आपल्याला बातम्या वापरतो बातमी वाचली त्यानंतर काय मिळालं तर त्याचं बेसिक शोधणं जे आहे ना उत्तर प्रदेशच्या सर्वात पण जे म्हणलेलं आहे पहा यू पी सिक्युरिटी त्यातल्या उत्तर प्रदेश जाहिरात आहे पहा यू पी सिक्युरिटी फोर्स महिला एवं बाल सुरक्षेबद्दलचं त्यांनी दिलेलं आहे हे पूर्वांचलची चर्चा सगळेलं आहे अयोध्या ते कुशीनगर त्यात आलेली नावं ना जरी बघितली बुंदेलखंड एक्सप्रेस आहे बलिया त्याची लिंक निवेश मित्र सिंगल पोर्ट आहे सिंगल विंडोचं पोर्ट जे आहे पोर्टल ज्यातनं आलेलं पोर्टलच्यामधनं काय गोष्टी मिळवलेल्या त्यामुळे सिंगल याचं काय काय इथं वन विंडो सिस्टीम जशी आलेली होती तसंच आहे का ते विराजांनी केलं सुरुवातीचे प्रयत्न होते निवेश मित्र निवेश मित्रातनं बरेच फायदे होतात यू पीच्या ह्याच्यामध्ये म्हणलेलं आहे अशोका युनिव्हर्सिटीचे समजा वादग्रस्त तर आत्ता चाललेलं आहे म प्रतापानू मेहतांचे रिझाईन आहे आपण अशोका या आपण म्हटलं आज सगळे बेसिक बघतो तर अशोकाबद्दलची चर्चा केली दोनशे एकोणसत्तर बी सी दोनशे एकसष्ट बी सी दोनशे पन्नास बी सी कलिंगावर कधी घडलेलं होतं दोनशे बत्तीस बी सी हा त्याचा शेवटचा टप्पा जो आहे मग त्याच्यापर्यंत त्याने केलेले काम कुठले आहे अभिलब्य पीठक त्या काळात निर्माण झालेलं होतं त्याच्या आधी काल अशोक म्हणजे बुद्धिजमच्या अनुषंगानं चर्चा केली संगमित्रा महेंद्र करुवकी म्हणजे ही सगळी नावं अशोकाच्या रिलेटेड आपल्याला पाहत आहेत अशोकानं काय काय केलेल्या गोष्टी ज्या आहेत ते के सुजाताराव यांचं आपण आपल्या न्यूजपेपर सिंफलिम माय घेऊ घ्या कारण के सुजाताराव राव फॉर म्हणजे हेल्थ सेक्रेटरी आपल्या ज्या होत्या कॅबिनेट सेक्रेटरी हेल सेक्रेटरी से हेल्थ सेक्रेटरी म्हणून त्यांनी केलेलं काम पण महत्त्वाचं आहे आणि तसं डायरेक्ट क्वेश्चन के सुजात राव यांचं आहे डू वी केअर त्यांचं जे पुस्तक आहे पण रिअली डू वी केअर म्हणजे पब्लिक हेल्थचं काय अंडरस्टँडिंग आहे आणि त्याच्याबद्दलचा अभ्यासक आहे त्यांचा प्रश्न त्यांचं वाक्यच मागच्या वेळेला एका सेमिनारमधलं जे आहे तसं तसं आपल्याला विचारलं होतं जी एस ट्रीचा पेपर जर बघितला तर चाळीस वर्षापूर्वी ज्यामध्ये पानसिंग तोमरचं एक्सप्रेसमध्ये आलेलं जे आहे ते प्रिट्सगर प्राईज ज्यामध्ये जे म्हणलेलं आहे पहा लॅकटॉन आणि वेसाल थर्ड एडिटर हे काय महत्त्वाचं आहे एक्सप्रेसमध्ये जसं आपल्याला म्हणतो काय वर्ल्ड वाईज आहे तसं बाकीच्या ठिकाणी कुठं आपल्याला काही आहे का की लिहिण्याच्या ॲबिलिटी दृष्टीनं आजच्या इकॉनॉमी टाईम्सला जर बघितलं तर एम डिकन्सची डिकन्सनची सवि कविता दिली आहे स्पीकिंग ट्रीममध्ये आय एम नो बडी हु आर यू आर यू नो बडी कोण आहे नो बडी आहे का आणि नो बडी असेल तर मग त्याचं काय ह्युमिलिटीबद्दल त्यामुळं थोडं चर्चा झालेली आहे ह्युमिलिटी अँड ह्युमिलिएशनबद्दलचं ह्युमिलिटी त्यामुळे तुमची ह्युमिलिटी काय प्रकारची आहे मग ह्युमिलिएशन इतरांचं होतं म्हणजे काय आणि त्याचे कोरिलेशन कसे असते एमिलिडिकन्सनचे हाऊ टू प्रेझेंट युअर आयडिया आय एम नो बडी हू आर यू लिहिलं यायचं कसं ह्या पो समजा काही समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळं एकाच वेळेला तुमचं मल्टीटास्किंग असायला पाहिजे त्यातनं निर्माण झालेल्या गोष्टी ज्या आहेत त्या राज्यसभेत बिल पास झालं त्याची चर्चा आहे आत्ता आपण जसं सगळं बेसिक बघतो तसं राज्यसभेचं बेसिक बघायचं म्हटलं म्हणलं तर आर्टिकल एटी कंपोजिशन ऑफ काउन्सिल ऑफ स्टेट एमध्ये आर्टिकल ऐंशी एकमध्ये मध्ये परत एमध्ये काय म्हणलेलं आहे बारा सभा बीमध्ये म्हणजे त्याचे दोनशे अडतीस मेंबर आहेत का आर्टिकल त्यातला दोन भाग म्हणलेला आहे ऐंशी दोनमध्ये फोर शेड्यूलची चर्चा आहे का तीनमध्ये लिटरेचर सायन्स आर्ट आणि मग सोशल सर्व्हिस मग सोशल सर्व्हिस हा सगळा त्यातला इशू होता का कोणालाही सोशल सर्व्हिसमध्ये कसं ट्रान्सलेट केलेलं आहे चौथ्यामध्ये सिंगल ट्रान्सफरेबल वोट आणि पाचव्यामध्ये युनियन टेरिटरी अशी सगळी त्याची चर्चा आहे का राज्यसभेबद्दलचं अंडरस्टँडिंग जे आहे ते ऐंशी ऐंशीचं कलम थोडक्यात आपण बघितलं एक दोन तीन चार आणि पाच एमध्ये वन बी एक आणि दोन जे आहेत एम पी हायकोर्ट मध्य प्रदेश हायकोर्ट आणि त्याच्याबद्दलचं राखी ऑर्डरबद्दल सुप्रीम कोर्टनं म्हटलेलं की अशा ऑर्डर्स देता कामा नाही त्याच्याविषयी त्यांची रिझन सांगितलं कम्युनिटी सर्विस ॲपॉलॉजी किंवा हे राखी असा करून तुम्ही त्या याची कोरिलेशन एस्टॅब्लिश करू शकत नाही नव्या नव्यानं त्याकडं पाहायला पाहिजे जे ज्या काही कोर्टच्या स्वतःचे बायसेस जे आहेत हे गाजलेलं वाक्य होतं रेबेरोंचं पहा की जर समाजात काही प्रिडाईज असणार तुमच्या तर ते सगळे तुमच्या इन्स्टिट्यूशनमध्ये पण येणार असं होणार नाही आहे की तुमची समाजात प्रिरिओाईज आहेत आणि इन्स्टिट्यूशनमध्ये नाही आहेत की उलट आहे इन्स्टिट्यूशनमध्ये आहेत आणि समाज नाही तुम्ही त्याच समाजाचं रिफ्लेक्शन त्यामध्ये असणार आणि त्या अर्थानं सुप्रीम कोर्टचं आर्ग्युमेंट आहे प्यू रिपोर्ट यांनी दिलेला पण महत्त्वाचा आहे आपल्या मिंटमध्ये ट्वेंट थर्टी टू मिलियन आपले पॉवरटीमध्ये वाढलेत का लोकं पॉवरटीची संख्या आता एकशे चौतीस मिलियन झालेली आहे का एकोणसाठ मिलियन जे आहे ते विषमता वाढायचा रेट वाढायला लागला नंतर जे आहे ते पॉवर्टी रेशो हा वाढत चाललेला आहे का दारिद्र्य जे आहे ते आणि दारिद्र्याचा विषमते असणारा संबंध काय प्रकारचा आलेला आहे त्याच्याबद्दलची बेसिक चौकट जी आहे ती पण महत्त्वाची आहे मग मिडल क्लासबद्दलचीच वेगळ्या प्रकारची चर्चा जी सुरू आहे त्याच्या अनुषंगानं हा रिपोर्ट पण महत्त्वाचा आहे मध्यम मध्यमवर्गामध्ये श्रृंखला आहे का मध्यमवर्गातनं लोकं इकडं ढकलली गेलेली आहेत का निम्न गटात आणि दारिद्र्याच्या गटामध्ये आलेले आहेत का कोणत्या प्रकारे आपण हे सगळं समजून घेऊ शकतो रिजनलमध्ये जरी तुम्ही बघायचं म्हटलं रिजनल सगळं जे आहे जसं आता समजा लोकहित महाराष्ट्र टाईम्समध्ये लिहिले लोकहितवादींची शतपत्रे सुरू झालेली आपल्याला पाहता येतात त्याच्या याच्यामध्येच दिलेलं आहे त्याचबरोबर इथं दिलेलं आहे काय अठराशे एक्क्याण्णव संमती विधेयक आणि कायदा आपल्याला प्रिला प्रश्नच यावरचा सोयचा जेम्स प्रिन्सेपबद्दल लिहिलेलं आहे लोकसत्ताला लिहिलेलं आहे मग रिजनलमध्ये पण बऱ्यापैकी आपल्याला प्रिला उपयुक्त असा डेटा आहे त्याचं इंटरलाईज करणं आणि त्याचं महत्त्व प्रीच्या आधार इकडच्या आधारे आपल्या प्रीच्या क्वेश्चनच्या आधारे जसं आता लोकसत्तामध्ये एन एच फोर्टी एट आहे मग एन एच फोर्टी एटचे सगळे विचारायचे एन एच फोर्टी एट एकदा सगळा बघितला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल असं त्याचं इंटरव्ह्युमिंग जे आहे मादागस्करबद्दल ग्रेट, ग्रेट रेड आय आएल, आयलँड त्याच्याबद्दलचं जे आहे ते कोणत्या ब्राह्मी लिपीमध्ये असणाऱ्या अशोकाचं देवानाम प्रि प्रियदर्श हे सगळं रिजनलमध्ये आलेले आर्ग्युमेंट आहे मस्की मायनर आणि त्याची सगळी आहे याच्यावर पण आपल्याला प्रश्न विचारून झालेलं जे आहे ते कोणत्या प्रकारे आलेलं जे आहे ते शबरीमाला टेम्पल इज लोकेटेड इनसाइड पेरियर टायगर रिझर्व्ह केर म्हणजे बारकावेनं वाचलं तर आपल्याला या प्रकारच्या आजच्या हिंदूतली ही चर्चा जी आहे इलेक्ट्रोल इलेक्ट्रल बॉन्ड इंटरेस्ट फ्री ब्रियर इन्स्ट्रुमेंट इन ट्रोड्युस बाय फायनान्स बिल टू थाउजंड सेवन्टीन नालसाच्याबद्दलची चर्चा जी आहे पहा नालसावर आपल्याला परीला क्वेश्चन विचारलेले आहेत आपल्या पॉलिटिक पॉलिटीचे क्वेश्चन जर बघितले जे आहेत सी जे इज द पॅटर्न इन चीफ ऑफ नालसा अँड सेकंड सिनियर जज ऑफ एस सी ऑफ इंडिया एक्झिक्युटिव्ह चेअर आहे का आणि त्याबद्दलचं अंडरस्टँडिंग जे आहे सेम सेक्स मॅरेजमध्ये नेदरलँड आहे तैवानच्याबद्दलची परवान मिंटमध्ये खूप चर्चा आपल्याला पाहता येते जे आहे ते विल्यम जोन्स चार्ल्स विल्किन्सन ही सगळी नावं आपल्या लोकल याच्यामध्ये रिजनलमध्ये आलेली पाहता येतात सगळं तुम्ही वाचणं शक्य नाही म्हणून तर मार्गे मॉर्निंगचा हा प्रयत्न आहे बाकी हे गोष्ट तुमच्यापर्यंत वेगानं आपल्याला पोचवता येऊ शकतात जे आहे त्याच्याबद्दलची सगळी चर्चा जी आहे ती आपण काय प्रकारे करू शकू टू कन्क्लूड काय म्हणता येईल आपल्याला की बेसिक ह्याच्यामध्ये इथं दिलेलं आहे बाकी जुने जुने व्हेकलच्याबद्दलचे नवीन कायदे आलेले जे आहेत ते कसे डंप करता येईल आणि नव्या व्हेकलच्या संदर्भामध्ये कोणकोणत्या कौन, गोष्टी आपल्या आपल्याविषयी उपयोग आपल्या लोकसत्तामध्ये पण टप्प्याला त्याची चर्चा केलेली जी आहे ते ह्याना टू थाउजंड एट नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणि त्याबद्दलचं कोणत्या प्रकारची बेसिक आर्ग्युमेंट जे आहेत अटल इनोव्हेशन मिशन नीती आयोग आपल्याला बऱ्याचदाच विचार कशाच्या अंतर्गत आहे नीती आयोग आणि विथ ॲमेझॉन आणि त्याच्यातनं आलेल्या गोष्टीच्या इकॉनॉमिक टाईम्समध्ये त्याची चर्चा टू कन्क्लूड आपल्याला काय म्हणता येईल पहा की एम एल डिकन्सनची कविता जी आहे ती कुठं वापरता म्हणजे याचं वर्गीकरण जे आहे ना ते कोणकोणत्या प्रकारे करता येऊ शकेल त्याची स्वतःची पद्धतीच्या वर्गीकरणाची त्यामुळे आपण मार्गे मॉर्निंगमध्ये अशा पण प्रयत्न करूया की हे जी एस वनची चर्चा झाली जी एस टूची जी एस थ्रीची जी एस फोरची आणि हे परत प्रीला उपयुक्त असतं त्यामुळे प्रीचं स्टफ काय आहे खास प्रीला उपयुक्त आहे त्याच्याविषयी तुम्ही ऐकत असाल वाचत असाल तर काय त्याच्यातले मुद्दे काढत असाल तर मार्गी वे यू पी एस सी प्रिम ट्वेंटी वन ही सिरीज सुरू केलेली आहे पण वेगळे विषय घेऊन थीम्स घेऊन जे आहेत त्याचा पण तुम्हाला नक्की उपयोग होईल आणि त्यातनं सुटलेले बारकावे जे अशा आजच्या आपण अनेक बारकावे बघितलेले होते कुठल्या कुठल्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात मार्गे मॉर्निंगच्या मर्यादित याच्यामध्ये आपल्याला दिशा दर्शवणं हा महत्त्वाचा हेतू जे आहे तो आणि त्याच्या अनुषंगानं विशेषतः समजा इंटरव्ह्यू तयार करणारे लोक आहेत त्यांना रिजनल काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत रिजनल वाचणारे अभ्यास करणारे लोक जे आहेत त्यांना कोणकोणत्या कौन गोष्टी आहेत या सगळ्या घटकांची चर्चा आपण मार्गे मॉर्निंगच्या याच्यामध्ये करत असतो मार्गे मॉर्निंगमध्ये आणखी आपण असाच विषय घेऊन जे काय आपल्यासमोर येईल त्याच्या आधारे यू पी एस सीला त्याचा रिलेव्हन्स का शोधण्याचा प्रयत्न पुढच्या आपल्या सेशनमध्ये करूया